बातम्या आहे जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथून. धनगरवाडी तालुका जुन्नर येथे सकल मराठा समाज यांच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी गावातील सर्व लहान मुलं, तरुण तरुणी, महिला पुरुष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कॅन्डल मार्च आयोजित केला होता. यावेळी गावातील महिला तसेच तरुणांनी मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका आणि मागण्या यावेळी व्यक्त केल्या. जोपर्यंत मराठा समाजात सरसकट कुणबी दाखले देत नाही तोपर्यंत गावातील तरुणांकडे असलेले कुणबी दाखले शासन प्रतिनिधी तहसीलदार जुन्नर यांना परत करण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ढासळत असलेल्या प्रकृतीबद्दलही सर्वांनी यावेळी काळजी व्यक्त केली. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी. पाहुयात. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त करत असतानाच मनोजदादांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी असं सर्वांच्या मते एक सर्वांची भावना या ठिकाणी मी बोलवून दाखवत आहे. पहिला सांगण्याचा मुद्दा असा, कोणतेही आरक्षण ज्यावेळेस हिंसक मार्गाने जाते त्यावेळेस राजकारणी लोकांना ते आरक्षण चिरडण्याची संधी मिळत असते. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा असा, आपण सर्व मराठा समाज एकवटलेलो आहोत, जगाला आपण आदर्श घालून दिलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मूकमोर्चे शांततामय मार्गाने काढून मराठा समाजासारखा आदर्श कोणत्याही समाजाने जगापुढे आत्तापर्यंत घालून दिलेला नाही. त्यामुळे आपले आंदोलन जर यशस्वी करायचे असेल तर आपण जे आत्तापर्यंत पाळलेलं आहे आंदोलनाची जी परंपरा पाळलेली आहे त्याला कोणत्या प्रकारची हिंसक वळण लागू न देण्याची काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. भविष्यात हे आंदोलन किती दिवस चालेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे कुणीही काही चिथावणीखोर भाषणे केली, काही चिथावणीखोर शिवीगाळ केली तर आपण त्याला कुणीही बळी पडू नये हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा असा, आता आमचे मंगेश नाना शेळके आहेत, इंद्रजीदार शेळके आहेत, आमचे प्रवीणभाऊ शिंगटे आहेत, आमचे रमेशभाऊ आहेत पाटोळे, या सर्वांनी कुणबी दाखले सर्वांकडे आहेत. या सर्वांनी असं ठरवलेलं आहे की सर्वांनी यांच्या सर्वांच्या इच्छेने जोपर्यंत सर्वांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे दाखले आमच्या काही कामाचे नाहीत. सदर कुणबी दाखले आम्ही तहसीलदार यांना, तहसीलदार जुन्नर यांना परत करत आहोत हे सर्वांनी मिळते ठरलेलं आहे. जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचं. आज सगळेजण आपण इथे कॅन्डल मार्च साठी जमलोय. आपले संघर्ष योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील साहेब, आज ते स्वतः आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आज सगळे आपण मराठे आहोत, मराठे नाही मराठे. मराठे म्हणजे कोण? आज दिल्लीचं तख्त ज्यांनी राखलं ना त्या शिवाजीराजाच्या औलादे आज आपण. आणि इयत्ता चौथी पासून आपण या मराठ्यांचा इतिहास शिकतोय. मराठ्यांचं रक्त जर आज आपल्या अंगात आहे तर आज या माणसाच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी सुद्धा आपण त्याला साथ दिली पाहिजे. 13 फेब्रुवारी 1967 पासून ओबीसी आरक्षणाचं सरकारने आपल्याला गाजराची पुंगी दाखवली. आजही शिंदे सरकारने आपल्याला तेच पुन्हा ही गाजराची पुंगी आपल्याला दाखवायला सुरुवात केली. कुणबी आरक्षण दिलं म्हणजे या मराठ्यांची तोंड बंद होतील. आज जर आपण ही मराठींची संघर्ष हे गाथा चालू केली तर ही सहजासहजी विसणार नाही. का विसू द्यायची आहे? विसू द्यायची नसेल तर आज आपण या माणसाला सगळ्यांनी मिळून साथ दिली पाहिजे. आणि जर साथ द्यायची असेल तर एकजुटही तितकीच महत्वाची. आज 7 कोटी मराठे या महाराष्ट्रात पसरलेले तर आज सगळ्यांना माझी हीच विनंती आहे की मराठा आरक्षण जर हवं असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकजूट व्हा. आपण सगळ्यांनी एकजूट होऊया, तुम्ही नाही, आपण सगळ्यांनी एकजूट होऊया. आणि जरांगे पाटलांच्या या उपोषणाला, त्यांच्या या हट्टाला आज आपण खरंच पेटवून दाखवूया आणि आपलं आरक्षण मिळूनच घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. जिजाऊ जय. आरक्षण आमच्या हक्काचं. बसलेले आहेत आपण मीडियाच्या माध्यमातून त्यांची होत असलेली अवस्था आणि त्यांच्याबरोबर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाड्यातील जो उत्तर महाराष्ट्रातला जो पट्टा आहे आपल्याही पेक्षा संपूर्ण गावच्या गाव आज या ठिकाणी साखळी पद्धतीने उपोषण करतायत. आपण आज कॅन्डल मार्च करतोय. आज ती लोक मनोज जरांगे पाटलांचं असलेली अवस्था पाहिल्यानंतर सदोजी सर्व अश्रू आहेत, आपल्याही डोळ्यामध्ये अश्रू येण्यासारखी परिस्थिती आहे.
सर्वच राजकारण्यांनी या आरक्षणाच्या बाबत दाखवलेले गाजर, आता सोनलताईंनी सांगितलं की हे अशाच प्रकारे आपल्याला सदोदित बसवत राहणार आहे. ह्या संघर्ष योद्ध्याने जी पेटवलेली जी आज ही वाद आहे ही आपल्याला एक मोठ्या मशालीमध्ये रुपांतर करायचं असेल तर प्रत्येक घरातून सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. या संघर्षाला अशाच पद्धतीने किमान ही कॅन्डल मार्च दाखवून ही धार दिली पाहिजे. आपण सर्वजण या आरक्षणाला, या उपोषणाला सर्वजण पाठिंबा देतोय आणि सर्वजण या ठिकाणी पुन्हा एकदा एक घोषणा देऊया आणि सर्वांनी या उपोषणाला, या आरक्षणाला पाठिंबा देऊया. एक मराठा.